मुलाच्या नावासमोर आईचं नाव लावा असे काही लोक म्हणतात, मग आईची जात लावायला काय हरकत आहे? मनोज जरांगेंचा नाव न घेता अजित पवारांना टोला, वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावा असं आवाहन काल अजित पवारांनी केलेलं होतं. 20 जानेवारीला मुंबईला जायचं असताना अंतरवाली सराठीतील साखळी उपोषण सोडता सगळ्यांनी उपोषण स्थगित करावं, मनोज जरांगेंची उपोषणकर्त्यांना विनंती. ट्रक ट्रॅक्टर जे असेल ते घेऊन गाडीमध्ये झोपायची तयारी ठेवा, कुणीच मराठ्यांनी आता घरी राहू नये, हे आपलं शेवटचं आंदोलन आहे. अंतरवाली ते मुंबई आपण पायी जाणार आहोत, तयारीला लागा, मनोज जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. भुजबळ म्हणतात आमची छाती 12 इंचांची असेल, तुमची 100 इंचांची आहे काय? केलं लोकांसाठी माझी नार्को टेस्ट करा, दारू प्यायलो आढळलं तर जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी समाधी घ्यावी, जरांगेंचं भुजबळांना आव्हान. मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार, आंदोलनामधील 6वा टप्पा मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या नियोजनासाठी राज्यभरामध्ये दौरा करणार, जरांगेंची माहिती. काँग्रेस नेते सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेच रुग्णालयामध्ये दाखल होणं संशयास्पद, भाजप नेते आशिष देशमुख यांचा आरोप. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबानंही एसीबीची नोटीस, तर राजन साळवींची याआधी एसीबीकडून चौकशी. प्रत्येक महिलेनं अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे, महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवली पाहिजे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा बुलडाण्यात महिलांना सल्ला. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN1 से पुण्यामध्ये 2 नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना. राज्यात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता, धरणांमध्ये केवळ 63% पाणी साठा. पुण्यामध्ये पाणी प्रथम पिण्यासाठी ठेवा मग शेतीसाठी ठेवा अशा सूचना दिल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पुण्यातील पाण्याची परिस्थिती बिकट, एवढंच नव्हे तर संपूर्ण राज्यात पाण्याचा साठा कमी, अजित पवारांची माहिती. पुणे शहरात पाण्याची बचत करा, पाटबंधारे विभागाच्या पुणे महानगरपालिकेला सूचना, धरणामधील कमी पाणी साठा चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता. उद्यापासून माथेरानमध्ये ई रिक्षा धावणार, माथेरान नगर परिषदेकडून ई रिक्षा दुरुस्तीची अहवाल प्रक्रिया पूर्ण. नाशिक जिल्ह्यामधील निफाडमध्ये पारा घसरला, निफाडमध्ये मोसमात पहिल्यांदाच पारा 8.7 अंशांवर, तर नाशिक शहरामध्ये 12.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. एसटी महामंडळासाठी महत्वाचा असलेल्या ईव्ही प्रकल्पात 9 बसेस दाखल, आरटीओच्या प्रक्रियेनंतर गाड्या रस्त्यावर धावणार, लवकरच या गाड्यांचं उद्घाटन केलं जाणार, बोरिवली नाशिक, नाशिक ठाणे अशा मार्गांवर या 32 सीटर गाड्या धावणार. सरकारच्या विविध योजनांसंदर्भात माहिती देण्यासाठी संकल्प यात्रेचा रथ शहापूर तालुक्यातील फुगाळेमध्ये पोहोचल्यानंतर सरपंचाचा संताप, रथ नको आदिवासी गावांना पाणी द्या, ग्रामस्थांची मागणी. बुलडाणा जिल्ह्यामधील निंबादेवी संस्थान निंबोळामध्ये 105 जोडप्यांचा महायज्ञ, जिल्हा परिषदांच्या शाळांचे खासगीकरण करू नका अशी सरकारकडे मागणी. पुण्यातल्या भीमथडी जत्रेमध्ये खासदार सुप्रिया सुळे सहभागी, विविध स्टॉल्सला सुप्रिया सुळेंची भेट, मुलगी रेवती सुळेही उपस्थित. नाशिकच्या येवल्यामधील ठाकरे गटाचे शिवसैनिक शिंदे गटात उपजिल्हाप्रमुख किशोर सोनावणेंसह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाला पक्षप्रवेशाचा सोहळा. देशभरामध्ये आज नाताळची धूम, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी, सेलिब्रेशनचा उत्साह. मुंबईच्या प्रभादेवी भागामधील पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळ सणाचा उत्साह, चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. सिंधुदुर्गात नाताळ सणाचा मोठा उत्साह, सावंतवाडीमधील पोर्तुगीजकालीन चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा संपन्न. चंद्रपूर जिल्ह्यामधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल, सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी.
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला सलग सुट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत शिर्डीत राहणार गर्दी. 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा साईबाबा संस्थानचा निर्णय. वाशिमच्या पोहरादेवीमधील संत सेवालाल महाराज मंदिर निर्मितीचं काम प्रगती पथावर. पोहरादेवीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 593 कोटी रुपयांचा निधी मंजूर. गुटखा व्यावसायिकांवरती कारवाईसाठी राज्यात विशेष पथकं नेमा. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला व्यावसायिकांवर ठोस कारवाई करा. औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला आदेश. रथमहोत्सवानिमित्तानं पंढरपुरातील रस्त्यांवर दक्षिण भारतीय पद्धतीनं आकर्षक विद्युत रोषणाई. देशभरातील संतांच्या उपस्थितीमध्ये हा रथमहोत्सवाचा सोहळा उद्यापासून सुरू होणार. वर्ध्याच्या कारंजामधील फार्म हाऊसवर दरोडा. सोयाबीनची पोती आणि सोनं लंपास. नागपूर बाल सुधारगृहातून 6 बालकं सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून पळाले. या बालकांना नागपूरच्या पाटणकर चौक इथल्या रिमांड होममध्ये ठेवण्यात आलेलं होतं. पळून जाण्यापूर्वी मुलांनी रिमांड होममधील साहित्याची आणि सीसीटीव्हीची केली तोडफोड. पुण्यामधील कात्रज भागामध्ये पतीकडून पत्नीची हत्या. आरोपी पतीला अटक. जेवण न दिल्याच्या रागातून हत्या केल्याची माहिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.